आकड्यांचा खेळ आहे. आकडे जे आहेत ते सातत्याने बदलतात आणि प्रत्येक आकडा जो आहे तो तुमच्यापर्यंत वेगवान पद्धतीने टीव्ही 9 मराठी पोहोचवतोय. निकालाचे वेगवान अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. छत्तीसगडमध्ये काँग्रेस जी आहे ती सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेस 29 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे तर भाजप 23 जागांवर आघाडीवर आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेस आघाडीवर, भाजप 23 आणि काँग्रेस 29 जागांवर आघाडीवर. तर तेलंगणामध्ये बीआरएस 20, काँग्रेस 25 आणि एमआयएम देखील एका जागेवर या ठिकाणी आघाडीवर. तर छत्तीसगडची आकडेवारी आपण पाहतो आहोत. भाजप सध्या 23 जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेस सध्या 29 जागांवर आघाडी आहे. त्यामुळे छत्तीसगडमध्ये काँग्रेस सध्या आघाडीवर असल्याचं चित्र दिसत आहे. तर मध्य प्रदेशात भाजप 50 आणि काँग्रेस 51 जागांवर आघाडीवर. आकडे सातत्यानं बदलत आहेत. छत्तीसगडमध्ये आपण पाहतो भाजप 25 आणि काँग्रेस 30 जागांवर या ठिकाणी आघाडीवर. काँग्रेसला गेल्या वेळी इथे एक हाती सत्ता मिळाली होती, मात्र यावेळेला भाजपनं देखील या ठिकाणी मुसंडी मारलेली पाहायला मिळते. तर मध्य प्रदेशमध्ये आपण पाहतोय भाजप सध्या 50 जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेस या ठिकाणी पुढे असलेली दिसते. काँग्रेस सध्या 51 जागांवर आघाडीवर आहे. तर मध्य प्रदेशात भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळते. 3 दशकं भाजपची सत्ता या ठिकाणी आहे. 18 वर्ष या ठिकाणी शिवराज सिंह चौहान हे मुख्यमंत्री आहेत. अशा वेळेला आता मध्य प्रदेशात मात्र भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये काटेकी टक्कर, फक्त एका जागेचा फरक या ठिकाणी पाहायला मिळतोय. नक्कीच. तर 4 राज्यांचा महासंग्राम आपण पाहतो आहोत. निकालाचे प्रत्येक अपडेट्स आणि मध्य प्रदेशमध्ये सध्या काँग्रेस आघाडीवर आहे, एका जागेचा फरक आहे. मध्य प्रदेशात सध्या काँग्रेस आघाडीवर असल्याचं चित्र आहे. 3 राज्यांमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. छत्तीसगड, तेलंगणा आणि मध्य प्रदेश या ठिकाणी काँग्रेस आघाडीवर. मध्य प्रदेशात काँग्रेसनं 3 जागांची आणखी आघाडी घेतली आहे. काँग्रेस आता 53 आणि भाजप 50 जागांवर आघाडीवर. सातत्याने आकडे बदलत आहेत. मध्य प्रदेशातील आकडे आपण पाहतो आहोत. काँग्रेस सध्या पुढे गेलेली आहे. 53 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे तर भाजपला सध्या 50 जागांची आघाडी मिळालेली आहे. तीन ठिकाणी म्हणजे 3 राज्यांमध्ये सध्या काँग्रेस आघाडीवर आहे. इथे आता पुन्हा मध्य प्रदेशात काँग्रेस आघाडी घेतली आहे. काँग्रेस 55 आणि भाजप 51 जागांवर आघाडीवर. छत्तीसगडमध्ये काँग्रेस 30 जागांवर आहे तर भाजप 25 आणि तेलंगणामध्ये काँग्रेस 27 जागांवर तर बीआरएस 25 जागांवर. म्हणजे 3 राज्यांमध्ये काँग्रेसनं आघाडी घेतली आहे. अगदी क्षणाक्षणाला हे आकडे बदलत आहेत. मध्य प्रदेशचे आकडे आपण पाहतो आहोत. भाजप 51 जागांवर आघाडीवर. तर आता राजस्थानची आकडेवारी आपण पाहतो आहोत. भाजप 60 जागांवर आघाडीवर आहे. 10 जागांचा फरक आहे. काँग्रेस सध्या 50 जागांवर आघाडीवर आहे. तर राजस्थान हे एकमेव राज्य आहे ज्या ठिकाणी भाजप सध्या आघाडीवर आहे. 60 जागांवर भाजप इथे आघाडीवर तर काँग्रेस 50 जागांवर आघाडीवर आहे. राजस्थानमध्ये भाजप आघाडीवर. नक्कीच. तर राजस्थानमध्ये सत्ता बदलाची परंपरा कायम राहणार का हे पाहणं महत्वाचं असेल. मात्र मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये सध्या काटेकी टक्कर पाहायला मिळते आहे. तर छत्तीसगड आणि तेलंगणा या ठिकाणी देखील काँग्रेस आघाडीवर आहे. आतापर्यंत आलेल्या कलांमध्ये 3 राज्यांमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. तर महत्वाचे अपडेट्स आणि प्रत्येक क्षणाची आकडेवारी आपण पाहतोय. आतापर्यंत आलेल्या कलांमध्ये 3 राज्यात काँग्रेस आघाडीवर आहे. 4 राज्यांचे निकाल आज लागत आहेत. त्यापैकी 3 राज्यांमध्ये काँग्रेस आघाडीवर. मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये काटेकी टक्कर. तर राजस्थानमध्ये भाजप 60 आणि काँग्रेस 50 जागांवर आघाडीवर आहे. भाजपनं इथे 10 ने आघाडी घेतली आहे काँग्रेसपेक्षा. त्यामुळे राजस्थानमधली प्रथा परंपरा तशीच राहणार का हे पाहणं खूप महत्वाचं ठरेल. तर मध्य प्रदेशात भाजप 51 आणि काँग्रेस 55 जागांवर आघाडीवर. तर राजस्थानची आकडेवारी आपण पाहतो आहोत. भाजप सध्या 60 जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेस सध्या 50 जागांवर आघाडीवर आहे. दोन्ही पक्षांमधला 10 चा फरक किती वेळ कायम राहतो हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे. नक्कीच. आणि आपण इथे पाहतो की भाजप आता राजस्थानमध्ये 60, काँग्रेस 50 जागांवर आघाडीवर आणि इतर 10 जागांवर आघाडीवर. म्हणजे मॅजिक फिगर पर्यंतचे आकडे जे आहेत ते या ठिकाणी आता कलांमध्ये आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. तर मध्य प्रदेशमध्ये भाजप 52 आणि काँग्रेस 57 जागांवर आघाडीवर. नक्कीच. तर राजस्थानची आकडेवारी पाहतोय आपण. 60 जागांवर सध्या भाजप आघाडीवर आहे. राजस्थानमध्ये भाजप आघाडीवर आहे. 10 चा फरक आहे. 60 जागांवर भाजप तर काँग्रेस 50 जागांवर आघाडीवर आहे. तर इतरांच्या पारड्यात आतापर्यंत 10 जागा गेल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. तर राजस्थानमध्ये भाजप आघाडीवर आहे. अशोक गेहलोत यांची सत्ता या ठिकाणी उलथणार का हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे. राजस्थानमध्ये कलांमध्ये तरी सध्या भाजप या ठिकाणी आघाडीवर आहे. तर मध्य प्रदेश, तेलंगणामध्ये आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. केवळ 1 राज्यामध्ये भाजप, उरलेल्या 3 राज्यांमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. तेलंगणामध्ये बीआरएसवर आतापर्यंत काँग्रेसनं मात केल्याचं पाहायला मिळत आहे. तर तेलंगणामध्ये बीआरएस 25 आणि काँग्रेस 27 जागांवर आघाडीवर. एमआयएम 2 जागांवर आघाडीवर. तेलंगणामध्ये पुन्हा एकदा काँग्रेसनं इथे मुसंडी मारलेली पाहायला मिळते. आतापर्यंत एक हाती सत्ता असणाऱ्या बीआरएसला या ठिकाणी धक्का बसताना पाहायला मिळतोय. नक्कीच. तर मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सध्या सुरू आहे. राजस्थानमध्ये भाजप पुढे आहे.
तर आपण पाहतोय मध्य प्रदेशात काँग्रेस सध्या आघाडीवर आहे। तर छत्तीसगडमध्ये भाजप 25 आणि काँग्रेस 30 जागांवर आघाडीवर। इथे मात्र काँग्रेसला एक हाती सत्ता मिळताना दिसत नाही, इथे भाजप काँग्रेसला टक्कर देताना पाहायला मिळत आहे। तर राजस्थान